में के इंस्टीट्यूट ऑफ हायर एजुकेशन एंड रिसर्च द्वारा 13 से 15 अप्रैल तक विविध कार्यक्रमों का आयोजन किया जा रहा है। कार्यक्रम का शुभारंभ एक पुस्तक विमोचन समारोह चिकित्सा और स्वास्थ्य व्यवसायों की शिक्षा में बायो एथेटिक्स मेडिकल एथिक्स एंड हेल्थ लॉ की पाठ्य पुस्तक का अंतर्राष्ट्रीय लॉन्च के साथ किया जाएगा। यह पुस्तक चिकित्सा और स्वास्थ्य पेशेवरों के शिक्षकों के साथ ही साथ यूजी और पीजी छात्रों के लिए बायोएथिक्स के बारे में जागरूकता फैलाने, सूचित सहमति संचार जैसे महत्वपूर्ण अवधाराओं से निपटने और स्वास्थ्य देखभाल अभ्यास में चिकित्सा नैतिकता का उपयोग करने के लिए उपयोगी साबित होगी। इस समारोह के बाद ग्लोबल नेटवर्क सेंटर फॉर बायोएथिक्स एंड मेडिकल एंड हेल्थ प्रोफेशन एजुकेशन का उद्घाटन भी किया जाएगा। इसके अलावा चिकित्सा और स्वास्थ्य व्यवसायियों की शिक्षा में बायोएथिक्स सिखाने के लिए एक 3TIBHSC फैकल्टी डेवलपमेंट प्रोग्राम भी आयोजित किया जाएगा। ये कार्यक्रम चिकित्सा और स्वास्थ्य पेशेवर शिक्षा में बायोएथिक्स पढ़ाने के लिए एक मान्यता प्राप्त साक्ष्य आधारित विकास प्रशिक्षण होगा। इस कार्यशाला में करीब 40 से 45 प्रोफेसरों को प्रशिक्षण दिया जाएगा। ये कार्यक्रम भी दत्ता मेघे ऑडिटोरियम दत्ता मेघे मेडिकल कॉलेज वाना डोंगरी में सुबह से ही आयोजित होगा। डॉक्टर वेद प्रकाश मिश्रा प्रोफेसर चांसलर, डॉक्टर प्रोफेसर रसेल फैको डिसूजा प्रमुख और अध्यक्ष शिव विभाग अंतर्राष्ट्रीय कार्यक्रम बायोएथिक्स में अंतर्राष्ट्रीय अध्यक्ष वर्ल्ड मेडिकल एसोसिएशन सहयोग केंद्र विश्वविद्यालय निदेशालय आदि गणमान्य इस कार्यक्रम में शामिल होंगी। नहीं, उद्या जो पुस्तक आम्ही लॉन्च करतो आहे तो पुस्तक इंटरनॅशनल स्वरूपाचं आहे। इट इज अ टेक्स्ट बुक ऑन बायोएथिक्स ज्याच्यामध्ये जागतिक पातळीवरती 53 कॉन्ट्रीब्युटर्सनी वेगवेगळे चॅप्टर्स कॉन्ट्रीब्यूट केले आहेत आणि त्याचं तो पूर्ण एक कंपाइल्ड टेक्स्टबुक स्वरूपात उद्या ते लॉन्च होणार आहे। साऊथ ईस्ट एशियाचं युनेस्कोनी दिलेलं जे इंटरनॅशनल चेअर ऑन बायोएथिक्स एज्युकेशन आहे त्याच्या पुढाकारानं आणि जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेज सावंगी मेघे वर्धा इथे जे इंटरनॅशनल बायोएथिक्स सेंटर आहे त्या तत्वधानानं ते पुस्तकाचं संयोजन करण्यात आलं आहे। त्याचं पूर्ण एडिटिंग डॉक्टर रसेल डिसूजा जे साऊथ एशिया पॅसिफिकचे निदेशक आहेत ते, डॉक्टर मेरी मॅथ्यू जे नॅशनल हेड ऑफ फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम इन बायोएथिक्स आहेत त्या, आणि मी इन माय कॅपॅसिटी ॲज नॅशनल हेड फॉर इंडियन बायोएथिक्स प्रोग्राम अँड नाव इंटरनॅशनल कोचेअर आम्ही केलेलं आहे। मुख्य त्याच्यात नुसतं डॉक्टर पेशंट रिलेशनशिपपर्यंत मर्यादित नाही, शेवटी मेडिकल प्रोफेशन याला जोपर्यंत मानवीय स्वरूप येत नाही ज्याला आपण ह्युमनायझेशन म्हणतो, जे युनेस्कोनी डिक्लरेशनमध्ये म्हटलं की प्रोफेशनला ह्युमनाइज स्वरूप आलं पाहिजे आणि प्रोफेशन हा सोशलाइज झालं पाहिजे, ते अभिप्रेत आहे, ते अंतर्निहितही आहे, पण त्या स्वरूपाला खऱ्या अर्थानं मूर्तिमंत करण्याच्या दृष्टीनं एक रीडिंग मटेरियल, एक फॉलबॅक मटेरियल आपण जो म्हणतो, जे लर्निंग रिसोर्स मटेरियल, याची नितांत आवश्यकता होती। हे प्रयोग 1979 अमेरिकेमध्ये झालं, बेलमॉन्ट रिपोर्ट त्यानिमित्तानं निर्मित झालं आणि कदाचित त्याच्याच एक लॉजिकल एक्सटेन्शन म्हणून या पुस्तकाकडे जर पाहण्यात आलं तर काहीही वावगं होणार नाही। जी आव्हानं आहेत प्रोफेशनसमोर समाजासमोर ती मोठी आहेत। डॉक्टरांना या बाबतीत अवगत केलं पाहिजे, ते संस्कार ती मूल्य करिक्युलम किंवा पाठ्यक्रममध्ये असल्या पाहिजे, त्या दृष्टीनं देशात निश्चितपणे उपक्रम लॉन्च झालेले आहे, पण त्या उपक्रमांना या टेक्स्टबुकमुळे पाठबळ मिळेल आणि त्या दृष्टीनं याचं पूर्ण समायोजन करण्यात आलं आहे। त्याचं लॉन्च उद्या होणार आहे। त्या पुस्तकाला जागतिक स्तरावरती आधीच मान्यता मिळालेली आहे, मग वर्ल्ड मेडिकल असोसिएशन असो, मग वर्ल्ड फेडरेशन ऑफ मेडिकल असोसिएशन असो, मग असोसिएशन फॉर मेडिकल एज्युकेशन इन युरोप असो, मग युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेचं ECFMG असो, या सगळ्या आंतरराष्ट्रीय संस्थांच्या प्रमुखांनी त्या पुस्तकाला रिटर्नमध्ये दुजोरा दिला आहे
एंडॉर्समेंट दिलेला आहे. म्हणून त्या पुस्तकाचं एक मोठं वलय आहे, त्याचा एक मोठा आवाका झाला आहे आणि त्या पुस्तकाचा लॉन्च उद्या नागपुरात आम्ही करतो. एनबीसी न्यूज के लिए कैमरा पर्सन राजकुमार मोहड़ के साथ अभिषेक पानसे की रिपोर्ट.